महानगरपालिकेतील शौचालयांची अत्यंत दुरावस्था झाल्याने ही महापालिका नागरिकांना कोणत्या सोयीसुविधा पुरवणार असा प्रश्न निर्माण झालाय. ऐतिहासिक आणि पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात देश विदेशातील पर्यटकांसह बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांची शहरात कायम वर्दळ असते. नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेच्या वतीनं पुरवण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्यानं पर्यटकांना आणि सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. यातच शहराची निवड स्मार्ट सिटी करिता झाली आहे. यामुळे शहराचा कायापालट होणार आहे. परंतु शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या महापालिकेच्या तिजोरीत पुरेसा निधी अभावी विकास कामं रखडली आहेत. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी सुलभ शौचालय उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला होता. त्यात शहरात 6 ठिकाणी सुलभ शौचालय उभारण्याची चर्चाही झाली. तसेच सुलभ शौचालयाची संख्या वाढवण्याची मागणी सदस्यांनी केली. बीओटी तत्वावर देण्यात येत असलेल्या शौचालयांमुळे नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देत असताना शहरात मूलभूत सोयीसुविधांची पूर्तता करण्याचा खुद्द महापालिकेतील पदाधिकारी आणि महिला नगरसेवकांनी शौचालयाच्या दुरावस्थेमुळे नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार महापालिकेतील महिला सभापती आणि नगरसेवकांनी केली आहे. महापालिकेतील शौचालयांची दुरुस्ती होत नसल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिले. यावर महापालिका आयुक्त यांनी शौचालयाच्या दुरुस्तीचं काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. शहरवासियांच्या मूलभूत सुविधा पुरवण्यात महापालिका गंभीर दखल घेत शहरवासियांना मूलभूत सोयी सुविधा पुरवेल का हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.